नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवरती मी रविराज साबळे पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरू लागवड तर केली, पण ती पेरू बाग सक्सेस कशी करायची, पेरू बागेमधून विक्रमी उत्पन्न कसं घ्यायचं, याबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांनी आता फेब्रुवारीची छाटणी घेतली असेल, पूर्ण उन्हाळ्यामध्ये पूर्ण बहर टिकवला असेल, गळाला असेल, काहींचा काहीच राहिला नसेल, आणि त्याच्यानंतर परत काही शेतकऱ्यांनी डबल जूनमध्ये पहिली फळं काढून छाटणी घेतली असेल। पण हे असं न करता मी एक नवीन प्रयोग केला, त्याचबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो, पेरू लागवड केल्यानंतर पिंक तैवानला पहिलं पीक निघून जायला 14 महिने लागतात। पहिलं पीक निघून गेलं की पहिला माल निघला की लगेच आपण छाटणी करून दुसऱ्या बहराची तयारी करतो। हे फक्त प्रत्येकच शेतकरी नाही करू शकत, हे आम्ही केलेलं आहे, आमचा प्रयोग यशस्वी आहे आणि आमची लागवड पण घनदाट आहे। 6x5 आमची लागवड आहे आणि 6x5 आम्हाला कुठेही बाग आंतरमशागतीसाठी कुठे प्रॉब्लेम नाही आहे किंवा इतर कोणते कल्टिवेशन ऑपरेशन करण्यासाठी प्रॉब्लेम नाही आहे। माझी बाग ही फेब्रुवारीला आपण छाटणी केली होती। फेब्रुवारीला छाटणी केल्यानंतर भर उन्हाळ्यामध्ये फ्लडचं पाणी आपण कोणताही बागेला ताण देत नाही, कंटिन्यू फ्लडचं पाणी असल्यामुळे बागेला साधारणतः 75 फळ प्रति झाड याप्रमाणे आत्ता फोम बसतोय। म्हणजे साधारणतः माझ्यात 2.5 एकरामध्ये 1.5 ते 1.5 लाख फोम बसले। उन्हाळ्यामधल्या याच्यामध्ये आम्हाला ह्या झाडांमधून अपेक्षित होतं की 125 पर्यंत फोम बसायला पाहिजे, पण उन्हाळ्यामध्ये गळ कोणाचीही होतेच, आमची थोडी कमी झाली, पण प्रत्येक शेतकऱ्याचं असं 100% पीक राहत नाही। तर आम्ही ते कमी फळ भरून काढण्यासाठी 75 फोमनी जरी पकडलं तरी विक्रमी उत्पन्न होतं। मागच्या वेळेस 63-65ची सरासरी होती 70 पर्यंत, तरी पण 45 टन माल जुळला होता, 37 रुपयाचा सरासरी दर लागला होता, पण यावेळेस आपल्याला 75ची सरासरी बसलेली आहे। तुम्ही बघू शकता फोम लागलेला प्रत्येक झाडाला। हे असं नाही, असं एकाच झाडाला नाही, प्रत्येक झाडाची तीच कंडिशन आहे। पूर्ण बागेमध्ये पण बघू शकता तुम्ही, पूर्ण तेवढाच फोम बसला आहे। असं कमी जास्त किंवा खूप कमी आहे असं एखाद्याच झाडाला आहे, एखाद्या झाडाला नाही आहे असं नाही, सरासरीच 75 बसते। आम्ही 5 झाडांची सरासरी पण काढली। तर पहिल्या ह्याच्यामध्ये आम्हाला 75 फोम बसला। साधारणतः यावेळेस पण 40-45 टनाच्या पुढंच माल निघायला पाहिजे, 45-50 टनापर्यंत। सध्याचा दर पेरूचा 50 रुपयापासून 60-70 रुपयापर्यंत जागेवरती चालू आहे आणि तो भाव ऑगस्टमध्ये वाढत असतो, ऑगस्टमध्ये भाव कमी होत नाही। म्हणजे हे फळ तर आपल्या पदरात पडलेलं आहे, चांगला पाऊस पण झाला आहे आणि पाण्याची पण सध्या कमतरता नाही आहे। तर त्यानंतर आम्ही काय केलं, जे कमी फळ बसलं 125 फळ बसायला पाहिजे होतं, त्याच्यानंतर आम्ही परत याची थोडी हार्ड छाटणी घेतली आहे वरी। याला आम्ही काय म्हणतात ना, बरेच शेतकरी डबल लेअर फार्मिंग करत असतील वेगळ्या वेगळ्या पिकांमध्ये, आम्ही पेरूमध्येच डबल लेअर फार्मिंग करायचा प्रयत्न केलेला। हे खालचं फळ खाली राहिलं आणि त्याच्यावरी जे खूप फुटलं होतं, खूप बाग मोठी फुटली, जास्त फुटली होती, त्याला आम्ही कट केलं। कट केल्यावर काय झालं, आता हे बघा, हे आम्ही इथं कट केलेलं आहे। इथं कट केल्यानंतर ह्या 2 नवीन ब्रँचेस तयार झाल्या, या ब्रँचेसमधून प्रत्येक ह्याला आता फळ निघणार आहे। तर साधारणतः आम्हाला परत 25 ब्रँचेस कट करण्यासाठी मिळाल्या। 25 ब्रँचेसमधनं 2-2 जरी निघाले फळं तरी आम्हाला ते 50 फोम बसतील, आणि 2 ब्रँचेस निघाल्यानंतर त्याला 4 फळं भेटतात। म्हणजे ब्रँचेस साधारणतः ब्रँचेसची संख्याच 50 होते, परत 100 फोम बसण्याची आमची तयारी आहे। टोटल मिळून किती झाला, 170-175, 130-125 फोम जरी या वर्षामध्ये आम्हाला भेटला, फेब्रुवारी एंडपर्यंत ह्या दुसऱ्या छाटणीची हार्वेस्टिंग कम्प्लीट होईल, त्याच्यामध्ये आम्हाला 1.25 एकरामध्ये 110 टनापर्यंत उत्पन्न काढण्याचा आमचा मानस आहे। शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये आम्ही काय केलं, आपल्याला सगळ्या गोष्टी माहीत असल्यानंतरच शेती केली पाहिजे असा माझा तरी समज आहे। याच्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्याचं हेच म्हणणं आहे की पेरू परवडत नाही, पेरूला काय प्रॉब्लेम्स येतात खूप सारे, माझ्या फवारण्या खूप नगण्य आहेत, त्याच्यानंतर फवारण्या, खतं, औषधं, फक्त माझा एकच भर असतो, जमिनीमधून झाडाला जेवढं जास्त खायला
आणि जेवढं जास्त खत औषधं भेटतील तेवढा जास्त फायदा पेरू बागेमध्ये तरी होतो. बागेला कुठेही निमॅटोडचा प्रॉब्लेम नाही. आजपर्यंत एकदाही वेल्लम प्राईम सोडायची पाळी पण आलेली नाही. आणि फळाची साईज बघा तुम्ही, आता याच्यामध्ये फोम लावलेलं फळ आता हे आहे. साधारणतः एक महिन्याच्या एक महिना सव्वा महिन्यामध्ये आपल्याला हे बाग हार्वेस्ट करायला भेटेल. आता तुम्ही म्हणाल तुम्ही वरी छाटणी केली आहे, वरी पण फळ येणार, खाली पण फळ येणार, मग झाड ट्रेसवर नाही का जाणार? तर एक महिन्यामध्ये ह्या झाडाला सेटिंग व्हायला चालू होईल वरत्या छाटणीची. पण एक महिन्यानंतर खालची फळं ॲटोमॅटिक कमी व्हायला, विक्री चालू असल्यामुळं कमी व्हायला चालू होणार आहे. त्यामुळं कोणत्याही झाडावरती ट्रेस राहणार नाही आणि कोणताही नुकसान झाडाला होणार नाही याची आम्हाला खात्री आहे. शेतकरी मित्रांनो, शेती करत असताना या गोष्टी, बारीक सारीक गोष्टींमध्ये तुम्ही जर लक्ष घालून शेती केली तर शेती 100% परवडते. ती पेरूचीच काय कोणतीही असू द्या, फक्त तुम्हाला टायमिंग जमला पाहिजे. जोपर्यंत टायमिंग जमत नाही तोपर्यंत शेतीमध्ये तुम्ही हेच म्हणणार आहेत शेती परवडत नाही. तर याच्यामध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की पेरू बागेमध्ये आपण लागवड करत असताना जमिनीची निवड सगळ्यात महत्त्वाची आहे. जमिनीची निवड जर चुकली तर पूर्ण पेरू बाग चुकते. त्यामुळं मध्यम स्वरूपाची खूप काळी जमीन बागेला निवडू नका. हलकी आणि मध्यम स्वरूपाची जमीन निवडा. योग्य नियोजन करा. नियोजन करण्यासाठी आमच्यासोबत करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करून माहिती विचारू शकता. आम्ही तुमच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पण करतो आणि तुमच्यासोबत कन्सल्टिंग पण करतो. त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला हमी देऊनच काम करून घेतो आणि हमी याची की उत्पन्न आणि भावाची. शेतकरी मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही प्रॉपरली टार्गेट ठेवून काम करणार नाही तोपर्यंत तुम्हाला शेती परवडणार नाही. त्यामुळं टार्गेट हे नेहमी ठेवा. खर्चाचंही ठेवा आणि उत्पन्नाचंही ठेवा. त्याप्रमाणे काम करा आणि त्याच्यामधून भरघोस उत्पन्न घ्या. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.